पण आता एकाच फ्रेम मध्ये दोन दोन बनी. ओ माय गॉड. माझ्या घरात येऊन माझे परफ्यूम वापरते बघा. कपस मीच दिले ते. माझा परफ्यूमचं कलेक्शन आतमध्ये. एकीसने नाही दिया आहे आमका. हमारा आहे. हमने गिफ्ट किया है. सो प्लीज. मला आंबूस लागली ती कॉफी. तुझं ती क्रीम हिला आवडत नाही बघा ना. एक मिनिट दाखव. कोणती कॉफी घेतली? हेझलनट कॉफी घेतली. कडू लागली म्हणून तिने क्रीम टाकली आहे. तिला कडू आवडत नव्हते. आता नुसती क्रीम खाते. कॉफी तुला म्हणजे कडू गोष्टी मला नाही. गोड गोष्टी तुला तुला आवडतात. मला नाही आवडत कॉफी कडू. म्हणजे ते मिक्स करून ठेव ना. हा मिक्स कर म्हणजे मला राहिलं पिता येईल मला. नाही आता मी नाही पिणार. आता तूच खा. खरं मी ऑलरेडी दोघात एक कॉफी घेतली. कॉफी कसला खोटा बोलतोय. अरे पटापट माझी अजून अर्धी. अरे सॉरी लाईट दिसतंय संपलेला एक ग्लास. तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे नाशिकला. बनी आणि मी चाललेलो आहे नाशिक. कशाला? दंगोत्सव सीझन 2 च्या इव्हेंट साठी. तर आपण चाललोय. चला आता अगोदर घरी जायला लागेल. आवराय लागेल आणि मग जायला लागेल. आम्ही आता निघलेलो आहे नाशिकला. आणि आम्ही आता नाशिक फाट्याच्या अलीकडे कासरवाडीच्या रोडला आहे आता. तर आम्ही जवळ आल्याच्या नंतर अनुश्रीने फोन केला आहे की माझ्या मम्मीचा चार्जर माझ्याकडे राहिला आहे. मी परत द्यायला जाते. आता ती खूप लांब राहते. जाऊन येऊन तिला एक तास सव्वा तास लागणार आहे. तोपर्यंत काय टाइमपास करायचा म्हणलो तर मला आठवलं अरे वा इथं माझा एक परम मित्र राहतोय. तर मग त्याला घ्यायला गेलो आणि त्याला घ्यायला जाऊन मग त्याला झोपेतनं उठवून आणलेलं आहे खास आईस्क्रीम खायला. आता मित्र कोण असेल तुम्ही गेस करू शकता. बनी आपल्या मित्राच्या तोंडावर लाईट मार ना. हीज हायनेस. तुम्हाला माहिती असेल ना आमच्या एका ट्रीप मध्ये मी त्याला म्हणायचं हिज हायनेस हिज हायनेस हिज हायनेस विश्वास पाटील. आणि बनी असणार आहे. आणि बनीने टॉर्च लावलंय खास त्याच्यासाठी बघायला. तर आणि एवढी काळजी त्याचं तोंड चांगलं दिसत म्हणून टॉर्च बिर्च मारून दाखवते. आता माझ्यावर मार टॉर्च. या ठिकाणी आम्ही आईस्क्रीम खाऊन आता निघणार आहे तासाभरात. तर हा झोपेत काय पण बडबड करत होता. मी त्याला फोन केला. बोला काय विषय. असं असं एकदम असं वाटत होतं की दारू बिरू पेला काय पण असं काही करत नाही येतो. म्हणून मला कळलं की हा झोपेत असणार आहे. आणि म्हणतो की मला 5 मिनिटात निघायचं आहे मुंबईला. आणि आत्ता त्याला विचारलं होतं ते सकाळी निघायचं. तर त्याला असं वाटलं होतं की सकाळ झाली. आता तुम्हाला डायरेक्ट सकाळ झालेली दिसते तुम्हाला कारण अनुश्री माने आत्ता आली. आम्ही एक तास वाट बघत होती ती आत्ता आली. नाही 1 वाजता आली रात्री म्हणून आम्हाला इकडे पोहोचायला लेट झालेला आहे या ठिकाणी. तर आता आम्ही निघलोय रिसॉर्टवरनं इव्हेंटला. आता इव्हेंटला जाऊया. इव्हेंटला थोडीशी मस्ती करूया आणि मग परत आपल्या आपल्या घरी जाऊया कामाला लागूया.
सगळ्यात पहिल्यांदा लव यू नाशिककर, आणि तुम्ही आमच्या कोंकणाच्या भाषेकरिता आले एवढ्या जोरदार होणे. सगळ्यात पहिल्यांदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या डीजे साठी. आणि चित्रपटाचा प्लॉट रिसेंटली रिव्हील झालेला आहे. चित्रपटात कोण कोण असणार आहे हे आपल्याला कळलं, पण चित्रपट कोणाचा असणार आहे? मेन ऍक्टर रिव्हील नाही करू शकत, पण आपलं मूवीचं टायटल रिव्हील झालेलं आहे आणि खूप प्राऊड फील होत आहे की आयुष्यातलं माझं करिअरची सुरुवात अशा मूवीच्या माध्यमातून होत आहे. छत्रपती संभाजी महाराजांवरती मूवी येत आहे आणि त्याच्यामध्ये एक सरदाराची छत्रपती संभाजी महाराज की तर गाईज, आम्ही आता जस्ट आलो इव्हेंट वरनं आणि इथे तुम्हाला एक व्यक्ती दाखवायचा आहे मला. हे नाही, त्याला ओळखता, त्याला ओळखता का तुम्ही फक्त मला सांगा. नाही हे नाही, हे नाही, हे नाही, हे कोण आहे कमेंट करून सांगा, कारण ह्यांना आम्ही स्वतः ओळखलं नव्हतं की हे कोण आलेत आमच्या बरोबर. ह्यांचं नाव आम्हाला कमेंट करून सांगा नक्की हे कोण आहेत, कारण आम्ही त्यांना लगेच ओळखलेलं नाही. तर अशा ठिकाणी खूप छान प्रकारे इव्हेंट झालेला आहे. इव्हेंटचं नाव होतं NSK, अरे नाही नाही, नाशिक रंगोत्सव आणि एंटरटेनमेंट आणि अयोध्या ग्रुप प्रेझेंट. नाशिकची सगळ्यात भव्य दिव्य रंगपंचमीची पार्टी खूप सुंदर झालेली आहे. मळ बघा कसा काढतोय, काय दाखवतोय रे, टक्कल असं कर ना. काय बोलला, या ठिकाणी आमच्या रोहितच लग्न ठरते आता गाईज. आणि असं काही नाही, थांब नाही, दोन काय झालं असं काही नाही. अरे मी माझ्या ज्या मैत्रिणी आहेत ज्या ब्लॉग बघतात, मी त्यांना अपील करतोय की आता तुम्ही त्याच्या लुक वर जाऊ नका, कलर लागलाय मित्राला. बघतोय तुला, नाही 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 बघायचं, ठीक आहे गाईज, नका बघू आता ह्याला, स्थळ नका बघू. हा यांचं घरचे बघतील आपलं काय करायचं, काय वाटलं व्हायचं ते सगळं ह्याच्यावरती असणार आता. बनी, लोकांचा प्रश्न होता की तुला लोक बनी का म्हणतो, सांग ना. हा का, पण आता एकाच फ्रेम मध्ये दोन दोन बनी. ओ माय गॉड, कसं एक बनी थांबली इथं, दुसरी बनी इकडं. तर स्वतः अर्जे अभि पण आलेले आहेत या ठिकाणी. आम्ही आताच एक आम्ही हे केलं, खुलासा केला की इथं आपल्या रिसॉर्ट वरती दोन दोन बनी, एक इथं बनी, एक माग बघ. तर खूप सुंदर दिसत आहे दोघी पण. तुला कोणती आवडते सगळ्यात? मला ही आवडते, ही. काय आलं?
मी हिला म्हणतोय जरा नीट बस असे टेबलावर झोपून बसले असे आणि मी म्हणतोय व्लॉग शूट करतोय मी जरा नीट बस चार चौघ बघतात आपल्याला हजारो लाखो लोक बघतात आपल्याला तर जरा स्टाईल बेल मारून बस तिथे प्रोफेशनली बसायचं जरा प्रोफेशनल हां हे वाला यूट्यूब पे ऐसा चलता है बैठना जैसा घर में बैठते है वैसा नहीं बैठते इधर तर ऐसा विषय है इधर तर आम्हाला काल रात्री खूप उशीर झाला तुम्ही म्हणत असाल अरे हे ब्लॉग मधून हे मधीच हे काय चालू झालं तर नाशिकवरून आम्ही निघताना मी कसं एकटा ड्रायव्हर पडतो ना यांच्या ह्याच्यात तर मग तिथून मला शूट करता येत नाही तर मग त्या गोष्टीमुळं मी गाडी चालवत आल्यामुळं आम्हाला येतानाचा ब्लॉग शूट करता आला नाही म्हणून मी हा आता ब्लॉग बनवतो आहे तर कसा वाटला ब्लॉग अरे इतक्या लगेच संपला पण मग काय आता काय तू यार शिराव मग तू सांग मला आता एखादा प्रश्न विचार मला सो आपण आता एका इम्पॉर्टंट टॉपिक वरती बोलूयात सो 90s चे किड्स वेगळे आहेत आणि 2000 नंतरचे किड्स वेगळे आहेत सो मी आतापर्यंत ना खूप लहान मुलांशी किंवा मोठ्या आमच्या सारख्या मुलांशी किंवा माझ्या बहिणीच्या वयांशी आणि आपल्या मम्मी पप्पांच्या वयातल्या लोकांशी सगळ्यांशी बोलली तर आपल्याला खूप जास्त असं वेगवेगळ्या गोष्टी दिसतात आत्ता जगात तर तू आत्ताच्या मुलांना किंवा आत्ताच्या पिढीला प्रेमाचं डेफिनेशन काय देऊ शकतोस मी देऊ शकतो मी का देऊ शकतो देऊ नकोस जस्ट हे डिस्कस किंवा आपल्यासारखे आपल्याला आता बरेचसे टीनेजर्स लोक पण बघतात सो काहीतरी असं जे त्यांच्या लाईफ मध्ये युजफुल राहील असं तू काय सांगू शकतोस आत्ताची पोरं जरा थोडीशी पोरं मुलं मुली म्हणजे जे 2000 पुढे जे जन्म झाला त्यांचं कसं आहे की ते खूप कमी आहेत खूप ऍडव्हान्स लेवल म्हणजे आपल्याला कसं काही गोष्टी 10वी 12वीच्या नंतर कळायला लागलं होतं आता यांना 4वी 5वी मध्येच कळायला लागतात मग माझं मत आहे की अगोदर तुम्ही थोडस शिका चार चौघांमध्ये जाऊन ते थोडस नॉलेज आल्यावर मग पुढचे पाऊल उचला म्हणजे मी स्पष्ट नाही बोलत आहेत पण आत्ताची मुलं आपल्या वेळेपेक्षा स्मार्ट आहेत थोडीशी म्हणजे ऍडव्हान्स आहेत टेक्नॉलॉजी वाईज तर मला त्या गोष्टीच्या बाबतीत ही मुलं आवडतात कारण ज्या गोष्टी मला त्या वयात माहित नव्हतं ते ह्यांना माहिती आहेत आजकाल फटाफट कम्प्युटर युज करतात मोबाईल मध्ये अँड्रॉइड फोन मोबाईल मधल्या सेटिंग्स अजून पण मला काही काही आयफोन मधल्या गोष्टी कळत नाही त्या गोष्टी त्यांना कळतात मग काय विषय नाही फक्त एवढ्या लवकर प्रेमाच्या भांगडीत पडू नका टेक्नॉलॉजी मध्ये तुम्ही तुमची पिढी हुशार आहे काहीतरी असं काम करा जेणेकरून महाराष्ट्राला प्राऊड होईल भारताला प्राऊड होईल अजून काय म्हणते अरे मी ते काल एक मस्करी वाले ते हे म्हणलं बनी ते मस्क ह्याच्या अगोदर ती फोटो होती ना की तुझं नाव बनी बनी का म्हणतात तुला बनी तर आम्ही ते हे दाखवलं स्टॅच्यू दाखवलं तर ते राहिलं आपलं म्हणजे राहिला तो प्रश्न की तू सांग आता तुला बनी का म्हणतात बनी मी कॉलेज लाईफ मध्ये होते आणि कॉलेजमध्ये माझे दात तुम्हाला पण माहिती आहेत थोडे सशासारखे आहेत आणि आज हा विषय निघालाच आहे तर मी एक गोष्ट तुम्हाला ही क्लिअर करेन पहिले बनीचं रिझन सांगते माझे दात असे असल्यामुळे सगळेजण मला आवडीने तेव्हा असं बोलायचं सस्साबिसा बोलायचे आणि तेव्हा टिकटॉक वगैरे किंवा इंस्टाग्रामचा असा ट्रेंड होता की बब्या आईचा लाडका डॅश हिचा लाडका ते असे वेगवेगळे पॉकीमॅन्स डॉरीमॉन असे काय बोलतात युजर नेम होते तर मला सगळेजण बनी बनी बोलायला लागले आणि मला सजेस्ट पण केलं तू एक काम कर ना तुझा युजर नेम बनी म्हणून ठेव क्यूट वाटेल ते आणि मग तेव्हा मी म्हंटल की ठीक आहे चालेल ठेवून बघूयात तर मी टिकटॉकला ते ठेवलं आणि मग इन्स्टाला पण तेच राहिलं मग मला तृप्ती राणे कमी आणि बनी म्हणून जास्त लोक ओळखायला लागली मग मी तेच कंटिन्यू केलं आता बनीला पण आम्ही पण बनी आणि बनी अजून कोणत्या तरी साऊथच्या हिरोला बोलतात जो हिरो कोणता तरी नाही मी सांगणार नाही तर ते लोक कमेंट करून सांगतात कोणता तरी नाही सो तो हे कोणता तरी म्हणून मला हार्ट करते कारण तो हिरो माझा एकदम लहानपणापासूनचा फेवरेट हिरो आहे आणि कोणता तरी नाही अरे मी विचारत होती ना त्यांना ठीक आहे तुम्ही कमेंट करून सांगा कोणत्या साऊथच्या कोणत्या हिरोला बनी म्हणतात आता हा ब्लॉग कंटिन्यू करायचं का एंड करायचं अजून एक आहे माझं गोष्ट सो मला आजकाल ना खूप जास्त कमेंट्स येतात माझ्या दातावरनं आय नो की माझे दात असे आहेत पण ठीक आहे ना
आपण स्वतः नेहमी बोलतो की देवाने बनवलंय आपल्याला, देवाने बनवलंय, तसंच माझं पण आहे, मला पण देवाने क्रिएट केलंय त्यामुळे मी अशी आहे. आणि तुम्ही जर नीट बघाल तर गणपती बाप्पाचे पण दोन सूळ आहेत आणि ते सेम मला आहेत, इतकंच मी म्हणेल. चला गाईज, आता ब्लॉग एंड करायचं का नाही करायचं? हे कौतुकच नाही ह्याला मी एवढं चांगलं बोलली तरी. छान, मला छान वाटलं. पण मला काय, माझं मत आहे की ते दातांना आता त्या क्लिप लावून ते दात नीट केली पाहिजे ना, माझं असं मत आहे. म्हणून मी रिएक्शन नाही दिलं. तर जजमेंटल नाहीये काही गोष्टी. मला आता असं वाटतं की आता आपल्याकडे पैसा आहे तिच्याकडं, तर स्वतःची काय म्हणतो ते स्वतःची पर्सनॅलिटी घडवायला पाहिजे. ते दात, ते दातावरती आता तसं कधीतरी तुम्ही नोटीस करा, तर ते दात तिने नीट केले पाहिजे का नाही केले पाहिजे हे कमेंट्स करून नीट सांगा तुम्ही तिला, तेव्हा तिला नीट कळन. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.